नमस्कार मित्रांनो, जोपाक्यो अँड ट्रॅव्हल ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करतोय शेंगांची भाजी. त्यासाठी आपण शेंगा घेतल्यात, तर ह्याला अशा प्रकारे आपल्याला साफ करायचे आहे. म्हणजे आपल्याला हे सगळे धागे काढून घ्यायचे यांचे. आपल्याला असं मध्ये कट द्यायचं आहे ना, त्यामुळे ही पण साल निघून जाते आणि हे असे ओढलं की हे एक साइड साफ होऊन जाते. आता आपण इथे कट केलं आहे ना की आपलं इकडचं पण क्लीन होऊन जाणार आणि हे तसेच आपल्याला दुसऱ्या बाजूचं करायचंय. कट द्यायचंय आणि हे आपल्याला असं ओढून साफ करायचंय. तसं आता हे आपली ही भाग झाली. आता बघू शकता ही भाग क्लीन आहे, ही काढायची आपल्याला. तर आपण आता इथे कट द्यायचा वाकवायचं आणि इकडनं ओढून काढायची. तसं आता हे ओढून खाली घ्यायचे आपल्याला, इकडे कट द्यायचं आहे आणि आपल्याला हे ओढून घ्यायचं. तर आपले ही भाग शेंगांचे अशा प्रकारे स्वच्छ करून घ्यायचे आहेत. तर आपल्या शेंगा स्वच्छ झाल्या. आता आपल्याला धुवून घ्यायचे आहे. आता आपल्याला साहित्य लागणार आहेत ते शेंगा. आपण शेंगा घेतले आहेत सोलून स्वच्छ धुवून. तर आता आपण तेल घेतलंय फोडणीसाठी, मोहरी घेतली आहे, अर्धा चमचा हळद घेतली आपण, तीन चार ओल्या मिरच्या कापून घेतल्यात आणि थोडस हिंग आणि वरण टाकायला खोबरं. तर आता आपण पॅन तापत ठेवलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला आता 2 ते 4 चमचे तेल ऍड करायचंय. आता एकदा तेल व्यवस्थित तापलं की आता आपल्याला त्याच्यामध्ये राई, हिंग आणि मिरच्या फोडणीला घालायचे आहेत. आपल्याला त्यासाठी आपण पहिली टाकणार आहेत राई. मग मिरच्या पाहू शकता आपली फोडणी छानपैकी तडतडली आहे, मिरच्यांना पण छान असा कलर आलाय. आता आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचे आहेत त्या शेंगा. याद झाली आता आपल्याला हळद. छानपैकी परतून घ्यायचं आपल्याला हे. नऊ सतात छान असा रंग आलाय आपल्याला. आता आपण यात ऍड करणार आहे थोडस पाणी. आता याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत ते थोडस गूळ. हे मिक्स करून घ्यायचे आपल्याला.
आता यात आपल्याला थोडंसं आणखी पाणी घालायचं आहे आणि शेंगांना शिजू द्यायचं आहे. म्हणजे गूळ पण या पाण्यामध्ये व्यवस्थित मेल्ट होईल आणि शेंगा प्रॉपरली ते ऍब्झॉर्ब करू शकतील. ह्याला एक छान अशी गोड तिखट अशी चव येते. आता आपल्याला हे झाकून ठेवायचं शिजण्यासाठी. तर आता याला एक वाफ येऊ दे छानपैकी, म्हणजे कसं ह्या शेंगा प्रॉपरली शिजतील आणि आपली भाजी रेडी होईल. तर आता आपण हे ओपन करूया. आता बघू शकता आपली छान अशी एक वाफ आलेली आहे आणि हे सगळं आता ऍब्झॉर्ब करून घेईल पाणी आपल्या शेंगा. आणखी एक 5 मिनिट आपण याला झाकून ठेवूया. आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे खोबरं ऍड करायचं आहे. परतून घ्यायचं आहे छानपैकी. तर कसं म्हणजे हे खोबरं व्यवस्थित मिक्स होईल. छानपैकी शिजले आहे आणि पाणी सुद्धा सुकले आहे. तर आपल्याला याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ऍड करायचं आहे. तर आपण 1/2 स्पून मीठ ऍड करतोय. आणि हे आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचंय. तर खूप अशी सोपी आणि साधी रेसिपी आहे आणि झटपट तयार होण्यासारखी आहे. तर केव्हाही आपल्याकडे शेंगा अवेलेबल असतील भरपूर, तर आपण अशा प्रकारे ही भाजी रेडी करू शकतो. आता आपण मीठ ऍड करून घेतलं आहे, तर आपण 1-2 मिनिटाला झाकून ठेवूया आणि आता मग आपली भाजी रेडी आहे. आता बघू शकता आपली भाजी रेडी आहे. चला तर मग आपण आता सर्व करूया आपली शेंगांची भाजी. तर आता आपली शेंगांची भाजी रेडी आहे.